बच्चे को ओबीसी दिया जाएगा, बच्चे को पकड़ना पड़ेगा। 100% नो प्रॉब्लम, मेरा मेंटल कंडीशन 25 साल से है। गर्भपात स्पेशलिस्ट डॉक्टर्सबद्दल आज आपण बोलतो आहोत खास बातमध्ये। मला इथे डॉक्टर नेहा राजपाल आपल्याला प्रश्न विचारायचा आहे की हे सुशिक्षितांमधलं प्रमाण वाढत आहे, आपण केवळ डॉक्टर नाही, एक कलाकार आहात, संवेदनशील नागरिक आणि स्वतः एका मुलीच्या आई आहात, ही मानसिकता कशी तयार होत असेल एका बाईची की तिला आपल्या गर्भामधल्या मुलीच्या गर्भाची हत्या करायची आहे? आपल्या ना मला वाटतं जीन्समध्ये आणि कल्चरमध्ये हे इम्बाइब्ड आहे कंटिन्युअसली पिढी दर पिढी, की जर लग्न होतं तर एका स्त्री म्हणजे मुलीच्या घरून तिचं कन्यादान करतात, डावरी मागितली जाते, त्यानंतरही जेव्हा तिला मूल होतं तिचे बरेचसे देवाणघेवाण वगैरे सगळे डिमांड्स मुलाकडून ते मुलीकडे खूप असतात। मला वाटतं ती मानसिकता जेव्हा बदलेल तेव्हा मुळात मुलगी आपल्या घरी जन्माला आली आहे त्याचा आनंद खऱ्या अर्थाने प्रत्येक कपल घेईल आणि तरच ते बदलू शकेल। सिन्स एजेस हे जे कल्चर आहे इंडियन कल्चर स्पेशली की मुलीच्या आई वडिलांनी सगळं करावं, म्हणजे अगदी तिची डिलिव्हरी पण ती माहेरी जाते आणि डिलिव्हरी आई बाबांकडे करते, हे पण किती म्हणजे इट इज अनॉईंग टू सी की सगळे असे जे ट्रेडिशन्स झालेले आहेत, जे कल्चर्स झालेले आहेत ते पुरुषांकडून नाही मुलीच्या आई वडिलांकडूनच करून घेणारे आहेत। जेव्हा हे बदलेल तेव्हा खऱ्या अर्थाने आनंद होईल की आपल्या घरी मुलगी जन्माला आली, म्हणजे याचा शिक्षणाशी काही अर्थार्थी संबंधच नाही। म्हणजे मला एक एक्झाम्पल द्यायचं आहे, एक आमच्या दूर माझ्या मैत्रिणीच्या वगैरे रिलेटिव्हमध्ये एक डॉक्टर आहे स्वतः, ती जेव्हा प्रेग्नंट होती तेव्हा तिला मी असंच सहज विचारलं की तुला मुलगी हवी का मुलगा हवा, तर तिने अगदी ठोकपणे सांगितलं नाही मला मुलगाच हवा। म्हणजे आय वॉज सो टेकन अबॅक, एक डॉक्टर एक स्त्री असूनही तिला एक मुलगा हवा होता, दॅट सेट मी थिंकिंग की कशाला तिला मुलगा हवा, असं का तिने म्हणावं। नंतर आय रिअलाइज की नाही तिला पण भाऊ आहे एक, तर घरी नक्कीच त्यांनी काहीतरी डिफरन्स केला असेल मुलगा आणि मुलगीमध्ये, म्हणून तिला कदाचित वाटलं का असं, किंवा तिचं लग्न झाल्यानंतर तिने पाहिलं की अरे आई बाबांना किती करावं लागतं माझ्यासाठी, ते उलट आणि तिकडे जेव्हा मुलाचं लग्न होतं तेव्हा हे डिमांड करतात तिकडून, किंवा जी सून येते तिच्याकडून तिच्या घरून त्यांना बरंच काय काय मिळत असतं, असं सगळीकडे नाहीये पण 90% सगळीकडे हे बघितलं जातं। अँड दॅट सेट मी थिंकिंग की नो, हे एज्युकेशनचा काहीही फरक पडत नाही इकडे, आपली मानसिकता बदलायला पाहिजे आणि आपली मानसिकता कशी आहे ते आपल्याला मुंबई काय दिल्ली काय सगळीकडे दिसतच आहे की जर मुलींवर महिलांवर अत्याचार एकीकडे होत आहेत आणि दुसरीकडे अशा गर्भपातांची केंद्र राजरोसपणे सुरू आहेत। मला खास बातमध्ये आज आपण चर्चा करतो आहोत कशा गर्भपाताची केंद्र उघडलेली आहे डॉक्टरांनी आणि याला जवाबदार डॉक्टर नेहा आपल्याला प्रश्न आहे, याला जबाबदार फक्त नाण्याची एक बाजू आहे की डॉक्टर्स किंवा प्रसूती तज्ज्ञ गर्भपात करायला तयार होत आहेत पैसे घेऊन, मात्र पैसे देऊन गर्भपात करवून घेणारी माणसंच आहेत तुमच्या आमच्यासारखी, सुशिक्षित आहेत त्याच्यामध्ये आणि तुमची एक खास ओळख आमच्या प्रेक्षकांसाठी पण की डॉक्टर नेहा या उत्तम गायिका देखील आहेत आणि ह्या विषयाशी अगदी तंतोतंत जुळेल असं एक खूप सुंदर मेसेज देणारं गाणं डॉक्टर नेहा काही वर्षांपूर्वी आपण गायलं होतं, त्याचे शब्दही खूप सुंदर होते, त्याचा संदेशही खूप सुंदर होता, डॉक्टर विजया वाड यांनी ते गाणं लिहिलंय। हो मी खूप फॉर्च्युनेट आहे, लक्की आहे की मला ही संधी मिळाली। विश्वकोश म्हणजे मराठी एन्सायक्लोपीडिया ह्याचे अनेक खंड रिलीज होत आहेत 2 वर्षांपासून, तर त्याच्यातला एक खंड आहे कन्याकोश म्हणून, म्हणजे मुलीं लहान मुलींसाठी समर्पित आहे तो खंड आणि त्यात स्त्रीभ्रूण हत्या वगैरे आणि बरेचसे काही काही टॉपिक्स डिस्कस केलेले आहेत। तर डॉक्टर विजया वाड यांना विचार आला की गाण्यातून आणि पोएट्रीतून काही जो भाव असतो
तो सहज लोकांच्या पर्यंत पोहोचावा म्हणून त्यांनी एक कविता लिहिली, मला जन्मू द्या हो मला जन्मू द्या. आणि मग त्यांनी ठरवलं नुसती कविता नको करायला, आपण ह्याचं गाणं करूया. आणि गाणं महाराष्ट्र सरकारातर्फे हे रेकॉर्ड केलं गेलं, निलेश मोहरीर यांनी संगीत दिलं आणि मला ती गाण्याची संधी मिळाली. आणि एक मोठं असोसिएशन की एकतर महाराष्ट्र सरकारचं प्रोजेक्ट, त्यात डॉक्टर विजया वाड यांचा एक निखळ हेतू की स्त्रीला कसं प्रमोट करावं किंवा मुलींना जन्म द्यावा हे कसं प्रमोट व्हावं, त्याच्यासाठी हे गाणं तयार झालं. आणि प्लीज आमच्यासाठी डॉक्टर नेहा. शुअर. मला जन्मू द्या हो मला जन्मू द्या, मला जन्मू द्या हो मला जन्मू द्या, इवल्या कळीला फुली फुलू द्या, इवल्या कळीला फुली फुलू द्या, मला जन्मू द्या, मला जन्मू द्या हो मला जन्मू द्या, होईन मीही लक्ष्मी जिजाऊ, शिकेन सारे पेच लढाऊ, नाही दिशा मजसाठी खुल्या हो द्या, सावित्रीच्या मुलीस जन्म मिळू द्या, वंशाची प्राणज्योत मीच आहे ना, मला जन्मू द्या मला जन्मू द्या, 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 मला जन्मू द्या. अशी ही कळकळीची विनंती एका छोट्याशा अनबॉर्न फिमेल फिटसचा आहे सगळ्या आईलाच्या, की मला जन्मू द्या. सगळ्यांच्या कानांपर्यंत हे पोहोचावं डॉक्टर नेहा, तुम्ही गायलेलं आणि डॉक्टर विजया वाड यांनी लिहिलेलं गाणं, आणि ते त्यांच्या आईपर्यंत थेट पोहोचावं आणि तुमच्या आमच्यासारख्या मुली जन्माला याव्यात. आपली ही चर्चा सुरू राहिले का ब्रेक नंतर, तुम्ही पाहत राहा खास बात. डॉक्टर नेहा जी अपेक्षा इथे डॉक्टर अंजली व्यक्त करतात की 500-ल्या 5 असाव्यात, ही त्यांची अपेक्षा आपली आहे का तुम्हाला वाटतंय की वास्तव ह्याच्यापेक्षा भयानक आहे? मी खरं डॉक्टर आहे आणि मी 10 वर्षांपूर्वी डॉक्टर झाले आणि पहिल्या दिवशी मी क्लिनिकमध्ये बसले आणि तिथे मला एक साक्षात्कार झाला की एक पॅथॉलॉजिस्ट आला आणि मला सांगितलं की हे आमचं रेड कार्ड आहे आणि ह्याच्यातले 50% तुम्हाला मिळणार वगैरे वगैरे. म्हणजे ते इतकं रेग्युलर माल प्रॅक्टिसचा बोध मला झाला की ओ गॉड, म्हणजे ह्या सिस्टममध्ये मला प्रॅक्टिस करायची आहे. तेव्हा मी ठरवलं की मला वाटतं देवाने मला गाणं दिलंय, लेट्स कॉन्सन्ट्रेट ऑन दॅट. आणि नेमकं मी जिंकले विंकले जे काय झालं, मला अपॉर्च्युनिटीज मिळाल्या म्हणून मी तिकडे वळले. लकीली माझा नवरा हा डॉक्टर आहे आणि वीरन कंपनी कॉल्ड इको हेल्थ म्हणून, ज्याच्याने वी वॉन्ट टू ब्रिंग ट्रान्सपरन्सी इन मेडिकल प्रॅक्टिस ऑल टुगेदर. म्हणजे आम्ही बऱ्याचशा मोठ्या मोठ्या हॉस्पिटल्स, नर्सिंग होम्स आणि डायग्नॉस्टिक सेंटर्स, गायनॅकॉलॉजिस्ट म्हणजे जिथे डिलिव्हरीज पण होतात, हे सगळे आमच्या नेटवर्कमध्ये आहेत आणि सगळे दे हॅव देअर MRP रेड कार्ड रेडी. आणि समजा आमचा पेशंट तिकडे गेला तर त्याला प्रॉपर एज्युकेशन मिळणार की हे ही ही सर्जरी अशी होते, ही डिलिव्हरी ह्या एवढ्या पैशातच होते आणि इकडे एबॉर्शन आम्ही करत नाही, सेक्स डिटर्मिनेशन आम्ही करत नाही वगैरे, असं सगळं ट्रान्सपरन्सी आम्ही आणण्याचा प्रयत्न करतोय आमच्या परीने. आणि मला असं वाटत नाही की मॅडम खूप छान गायनॅकॉलॉजिस्ट आहेत, पण मला वाटतं
ते प्रमाण जे तुम्ही दाखवताय स्टिंग ऑपरेशन मध्ये ते बरंच जास्त असावं, कारण इट्स ऑल अबाउट मनी नाव आणि सगळ्यांना आपलं इझी मनी हवं आहे. ते कसं येईल म्हणजे आय वॉज शॉक टू सी की आम्ही डिलिव्हरी करणार त्या मुलाला आपको दफनाना पडेगा वगैरे इतपत त्या बोलल्या त्या डॉक्टर. म्हणजे एका गायनेकॉलॉजिस्टला कसं हे बोलता येईल हाच मला मोठा प्रश्न आहे. शॉक आहे एकदम मोठा. धक्का तर सगळ्यांनाच बसलेला आहे, मात्र धक्क्यातनं बाहेर येऊन हे थांबवण्यासाठी आपण सगळ्यांनी एकत्रितरित्या प्रयत्न करण्याची गरज आहे. माझा प्रश्न इथे